झालं, पैसा काय झालं? अरे विराट आत आणि त्याची किंचळ्याचा आवाज आला, पण दरवाजा उघडत नाहीये. मी बघतो. विराट साहेब दरवाजा उघडा. विराट साहेब दरवाजा उघडा. विराट साहेब असं कसं पडलं कपाट? काय झालं सर? आग लागली. अरे असं कसं झालं? पाणी घे. सावकाश काय झालं सांग मला. काय झालं कपाट पडलं. अरे हो, पण भूत आहे घरात. भूत आहे. पुढे. अरे तू कशाला विचार करतो? जा ह्यांना बोलव ना. तू शांत हो तू. देवा सावकाश. आजी काय झालं ग? पोरी काय झालं? उठकी ग आजी उठकी ग. काय झालं आजीला माझ्या? अगं सकाळी माझ्याशी बोलली आणि आत गेली तेव्हा बरी होती. मी त्यानंतर 5 मिनिटात बघता ताप चढला. आजी काय झालंय कळतच नाहीये. आजी उठकी ग. मी कोलन मोटरच्या घड्या सुद्धा ठेवल्या पण काहीच फरक पडत नाहीये ग. काय करताय? अगं तुझी माय आली की गे उठकी गे. काढायचा पाला म्हणजे त्या आधी पण असं काही झालं होत तिला? एकदा असं झालं होत, तिच्या गळ्यातलं लाकी ठरवलं होत तेव्हा. होय तिच्या घरातलं लाकेट कुठं आहे? आई भीती वाटते मला. विराट मी आहे ना तुझ्या जवळ. मला काही होणार नाही ना? नाही बघ काही होणार नाही, तू काळजी करू नको. शांत राह. मग काय झालं होतं? तू शांत राह विराट. तिला अगं काय झालं? हो काही कळलंच नाही. ह्याच्या ओरडण्याचा आवाज आला म्हणून मी धावत इथे आले. तर दरवाज्याला आतून कडी होती म्हणून मी ज्ञानबाला दुसऱ्या दरवाज्याने आत पाठवलं. मी आत येऊन बघते तर काय हा असा पडलेला. विराट काय झालं नक्की? कपाट पडलं माझ्या अंगावर. कसं? माहित नाही,
आपोआप पडलं. आणि खिडकी पण लागली आणि दरवाजा पण बंद झाला आणि कडी लागली त्याची आपोआप. शुद्धीवर आलायस का तू? अहो काहीतरीच काय बोलताय, त्याला लागले याचा तरी विचार करा. तोच विचार करतोय मी, वेळ लागलाय त्याला. बा मी करत बोलतोय, विश्वास ठेवा माझ्यावर. कसा विश्वास ठेवू तुझ्यावरती? हा लाइटर, हे सिगरेटचं पाकिट, हे पाहूनही मी तुझ्यावरती विश्वास ठेव प्लीज बाबा. विराट एक विनंती करू हात जोडून. हे बघ, या वयात मी तुला सिगरेट सोड असं नाही सांगू शकत आणि तूही सोडू शकत नाही, त्यामुळे मी हे सांगणारच नाहीये तुला. पण आपलं सिगरेट पिणं लपवण्यासाठी हे असलं काही घडवून आणण्याची काही एक गरज नाहीये. आपली चूक लपवण्यासाठी आणि लोकांचं लक्ष उडवण्यासाठी हा काही करू शकतो. आज मॅग्झिन झालंय, उद्या घर जाईल. काहीतरीच काय बोलताय विराट? आता जे काही बोललायस ना ते मला लिहून दे. नाही, मी तुझ्यावरती विश्वास नाही ठेवणार आहे. एखाद्या गूढ कथेत लिहीन मी हे सगळं, कदाचित लोकांना आवडेल ते. यार माझ्यावर कोणी विश्वासच ठेवत नाही. शबरी, बरं झालं बाई तुला लगेच बोलवलं. ते अंजलीची काळजी वाटत होती मला. नाही साहेब, मी केलेला उपाय पक्का उपाय नाही हो. म्हणजे ग? पक्का उपाय तिच्या गळ्यातलं लॉकेट आहे. अगं असं आहे काय त्या लॉकेट मध्ये? माहित नाही, पण मला सापडली तेव्हा तिच्या गळ्यात लॉकेट होत. म्हणजे जन्मताच तिच्या आईनं तिच्या गळ्यात घातलेलं लॉकेट असणार ते ताई साहेब. लॉकेट सापडायला हवं. हे जर सापडलं नाही ना ताई साहेब, रणजीच काय खरं नाही हो. पण शबरी, इथून जाताना तर होतं ग तिच्या गळ्यात लॉकेट? मी बघितलं होतं. माझ्याकडे आली तेव्हा बी लॉकेट होत गळ्यात. इथं आली तेव्हा लॉकेट होत? नाही, एवढं नाही आठवते मला. लॉकेट गेलं कुठं? नाही नाही ताई साहेब, लॉकेट सापडायला पाहिजे. लॉकेट सापडायला पाहिजे. तू नको काळजी करूस, घरातल्या सगळ्या गड्यांना कामाला लावते आणि शोधायला लावते. आई जगदंबे, माझ्या लेकराचं रक्षण कर. येते ताई साहेब. शबरी, काप वाढला तर ग? येप करून ठेवलाय तुला वा, काढा तयार करून ठेवा. बाकी समजा आता देवाच्याच हातात. लॉकेट मात्र सापडायला पाहिजे ताई साहेब, लॉकेट सापडायला पाहिजे. येते मी. असं का बघतोयस? लेप काढल्यामुळे आता जरा बरी दिसतेस. वरुण मस्करी केली का? पण खरंच शबरीमय आल्या म्हणून तू आता तरी डोळे उघडलेस. थांब, मी आलो. वरुण थोडा वेळ थांब ना. बडबड करू नको, तू आजारी आहेस, मी येतो. इतक्या दिवसांनी आपल्याला बोलायला वेळ मिळालाय, थोडा वेळ बोलूया ना. खरच
टीव्हीला कधी जायचं विचारायला आले होते आणि यश आजारी पडले. आधी बरी हो मग जाऊ. आता बघच मी लवकर बरी होईन. तुला बरं होण्यासाठी आधी काहीतरी खावं लागेल. नको मला. तोंड उघड. वरून नकोय. बघ तुला माझी शपथ आहे अंजली. वरून आता काहीही बोलायचं नाही. तोंडातून शब्द सुद्धा नाही आला पाहिजे. अगदी अक्षर सुद्धा नाही. आता जर तोंड उघडायचं असेल ना तर ते काढा प्यायला. काढा? हो माईने दिलाय. गुपचूप प्यायचा नाहीतर नाक दाबून पाजे ना. काय झालं? काही नाही. मला लहानपणीचा वरुण आठवला. माहितीये माहितीये जास्त चिडवायची गरज नाहीये. कळलं ना? का का मला काढा प्यायला सांगतोयस ना आता? तुला आठवते लहानपणी तू जेव्हा झाडावरून पडला होतास तेव्हा माईने तुला लेप लावला होता. कसा ओरडत फिरत होतास तू आणि मग माईने तुझं नाक दाबून तुला काढा पाजला होता. मला अजूनही आठवतंय वरुण. आणि तेव्हा तुझा जो चेहरा झाला होता ना तसं मी आयुष्यात बघितलं नाही कधी. पण तुला आठवतंय तू लगेच बरा झाला होतास. कोण नाही होणार. हा असा काढा प्यावा लागणारे कळल्यावर कुणाची हिम्मत तरी होणार का आजारी पडायची. माझ्या माईला काही बोलायचं नाही. बोलीन 100 वेळा बोलीन. काय करणार आहेस वरुण? मग मी माईला नाव सांगेन ना? ए तुझ्या माईला माझं नाव माहितीये. वरुण अजूनही तशीच हसतेस. लहानपणी हसायचीच तशी. खरंच आपण कधीच नाही विसरू शकत अंजली. आपण कितीही मोठे झालो ना तरी आपल्यातलं बालपण, आपले ते बालपणीतले बेस्ट फ्रेंड्स आपण नाही विसरू शकत. ह्यालाच म्हणतात फ्रेंडशिप. आपण तेव्हाही बेस्ट फ्रेंड्स होतो आणि आजही बेस्ट फ्रेंड्स होतो. विराट अरे काय होतंय? काही दुखतंय का? जरा गप्प बसशील काही? तर माझ्या गप्प बसण्याने काय होणार आहे? एखाद्याची चौकशी केली ना तर दुखणं कमी होतं असं म्हणतात. सांग ना काय होतंय? डोकं जाम दुखतंय काही? अरे डोकं दुखणारच. जरा सहन कर. एवढं मोठं कपाट डोक्यावर पडले. डोकं दुखणार नाही तर काय? बघू टेंगूळ कुठे आलंय का. डोकं आतून दुखतंय. बरोबर आहे. हे सगळं तुझ्या बाबांमुळे झाले. पण तू काही काळजी करू नको. मी बोलेन त्यांच्याशी. हा विराट तू नक्की सिगरेट पीत नव्हतास ना? नाही म्हणजे कशी कशी आग लागेल? तुला सांगितलं नाही कोणीतरी पेटवलं ते. किती वेळा सांगू? अरे पण घरात येऊन असं कसं कोण काही पेटवेल? नाही म्हणजे तुझ्यावर माझा विश्वास आहे रे. पण बाबांचं म्हणणं सुद्धा बरोबर आहे ना? नाही का? आई तू प्लीज जाशील का? विराट प्लीज जा प्लीज. म्हणजे माझी तुला कटकट होते? अगं नाही मला तसं म्हणायचं नाहीये पण माझं ऑलरेडी डोकं फार ठणकतं यार. माझ्याशी कोणी बोलू नका. प्लीज जा. प्लीज प्लीज जा. ओरडू नकोस ओरडू नकोस. उगाच त्याने आणखीन डोकं दुखेल. हा मी जाते. काही लागलं तर मला हाक मार. ओके. हा नक्की हाक मारशील ना? ओके. हा दुखतंय माझं डोकं. डोकं फुटणार आहे बहुतेक. आई ग काय रे? अंजलीची तब्येत पुन्हा बिघडली आहे. पुन्हा?
सबरी मावशी होत्या तोपर्यंत सगळं ठीक होत. आता पुन्हा तेच. वरुण, हे सगळं कशामुळे होतंय तुला कळतंय का? कशामुळे? अरे अंजलीचं लॉकेट हरवलंय ना, त्यामुळे हा सगळा त्रास होतोय. ते सापडल्याशिवाय तिला नाही बरं वाटायचं. काहीतरीच काय ग बोलतेस तू? काहीतरीच बोलत नाहीये मी वरुण, शबरीनीच मला हे सांगितलं. बर ठीक आहे, नंतर शोधूया आपण लॉकेट. पण आधी मला एक सांग, बाबा असे का वागतायत? आता काय झालं? त्यांना अंजली बरी व्हायला नकोय का? अरे पण काय झालंय तरी काय? मी त्यांना म्हटलं तुमच्या डॉक्टर रानड्यांना बोलवा, तर काहीच पुढाकार घेत नाहीयेत. मग मी म्हटलं मला फोन नंबर द्या, मी त्यांना फोन करतो, तर तेही नाही. आई आता मला अंजलीची काळजी वाटायला लागली. हा आई, माझ्या मते काढाबिडा सगळं ठीक आहे ग, पण द बेस्ट उपाय म्हणजे ॲलोपॅथी. कारण आई, जर डोक्यात ताप गेला ना तर सगळं कठीण होऊन बसेल. हा काय झालं, असं का बघतीयस? बरं वाटलं बरं, पहिल्यांदाच तुला अंजलीची इतकी काळजी करताना पाहिली. अगाय, ती माझी बायको नसती तरी मी तिची काळजी केलीच असती. बरं बाबा, मला काहीच म्हणायचं नाही, पण वरुण, खरंच तुला अंजलीची काळजी वाटत असेल ना, तर आधी तिचं लॉकेट शोधलं पाहिजे. मी दुसऱ्या डॉक्टरांना फोन लावतोय. वरुण, वरुण, अरे आई, खरंच ते लॉकेट गेलं कुठे? पाणी.